हे गाइज, गुड मॉर्निंग. मी संकेत साळवे पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत करतो. सो आज आहे दसरा. सर्वात पहिले तुम्हा सर्वांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा. सो दसऱ्याच्या निमित्ताने आम्ही एक्स कलिग लोकांनी एक ट्रीप प्लॅन केलेली आहे. सो त्या ट्रीपसाठी मी जात आहे. सो विदाउट वेस्टिंग एनी टाईम लेट्स गो अँड स्टे ट्यून्ड ऑन दिस व्लॉग. सो ॲज यू कॅन सी माझी 95 आहे, फुल ऑन रेडी पोझिशनमध्ये. दसरा आहे आणि ट्रीप पण प्लॅन झाली होती. सो मी सकाळी लवकर उठूनच वॉशिंग वगैरे करून आणली माझी गाडी आणि पूजा ही उरकून घेतलेली आहे. सो आता लेट्स गो फॉर द ट्रीप. सो अशा प्रकारे आपली ट्रीप जर्नी ही झालेली आहे स्टार्ट. आणि आज मी जाणार आहे लोणावळ्याला. वातावरण तसं बघायला गेलं तर आज एकदम क्लिअर आहे. सो आय होप पुढे देखील पाऊस वगैरे नसेल तर गॅरंटी. अशा प्रकारे आपण एका पेट्रोल पंपाजवळ पोहोचलेलो आहोत. सो इथे आपण पुढची जर्नी रिझ्यूम करण्यापूर्वी एकदा टायरचा एअरचा जो प्रेशर आहे तो चेक करून घेऊयात, जेणेकरून पुढे काही प्रॉब्लेम नको जर्नीमध्ये. तर अशा प्रकारे एअर प्रेशर चेक करून एअर फील करून झाल्यानंतर आपण आपली जर्नी ही करत आहोत रेझ्यूम. आता आपण आहोत मानखुर्दमध्ये. प्लीज फॉलो ऑल दी ट्रॅफिक रूल्स, कारण जर फॉलो नाही करणार तर फाईन पडते, दुसरं काय नाही. हे बघा हे बघा. काकाला लय घाई आहे, जास्त घाई आहे जरा. हे देखील बाई करारी की सवारी. अच्छा मजा खोर आहे का? तसं बघायला गेलं तर आज नेहमीसारखं ट्रॅफिक जॅम पण नाही आहे. कदाचित दसरा असला कारणाने. आपण आता पोहोचलो आहोत मानखुर्द स्टेशन जवळ. इथून जर राईटला तुम्ही जाल तर चेंबूर मार्गे तुम्ही सायनला पोहोचाल आणि लेफ्टला वाशी पनवेल वाशी फ्लायओव्हर जवळ. आणि जर समोर थोडं वॉकेबल डिस्टन्सवरच मानखुर्द स्टेशन आहे. इथून थोडंफार ट्रॅफिक जाणीव व्हायला लागलेली आहे मला. इथे आहे चेक पोस्ट. काही संशयित गाड्या असतील किंवा पोलीस लोकांना जर काही आढळलं की या गाडीकडे पेपर नसतील किंवा ही गाडी एक्सपायर्ड आहे, सो त्या गाड्या ह्या चेकपोस्टवर थांबवल्या जातात. आणि हा आहे टोल प्लाझा फॉर वाशी मानखुर्द फ्लायओव्हर. जसं की तुम्ही बघू शकता थोडंफार ढगाळ वातावरण. रस्त्याची हालत बघा. ओ माय गॉड, आताच बॅटरी चालू झालेला आहे. पुढची जर्नी कशी राहील. आताच माझा बॅक पेन चालू झालेला आहे. आपण एक नवीन बाईक घेऊयात आणि त्या बाईकवर आपण टुरिंग चालू करूयात. हा जो समोर तुम्हाला फ्लायओव्हर दिसत आहे तो आहे यशवंतराव चव्हाण एक्सप्रेस हायवे, मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे. त्याच्यावर तुम्ही जाऊन नाही शकत कारण टू व्हीलर्स थ्री व्हीलर्स कार्स अलाउड नाही आहेत. सो तुम्ही जायचं, जर तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही जाऊ शकता. जास्त काही नाही, एक चांगलीशी फाईन तुमच्या फोनवर पडेल, दॅट्स ऑल. बट खरं सांगायला गेलं तर जर तुम्हाला घाई गडबड नसेल ना कुठे जाण्याची पुण्याला वगैरे आणि तुम्ही फोर व्हीलरने जात आहात, तर मी तर बोलेल की तुम्ही जुन्या हायवेनेच ट्रॅव्हल करणं प्रेफर करा, कारण खूप मस्त रोड आहे तसं बघायला गेलं तर.
आता आपण पुढे जाणारच आहोत. सो हे राईट साईडला तुम्ही बघत असाल, पूर्णपणे राईटला गेला जाल तर मुंबईकडे, सरळ जाल तर रायगड फोर्ट गोवा जे एन पी टी, हा आहे मुंबई गोवा हायवे आणि हा आहे मुंबई पुणे ओल्ड एक्सप्रेस हायवे जो जाणार खोपोलीवरून. आपण त्या रोडवरनं जात आहोत आणि हे बघा ट्राफिक जाम. सो वी आर डूइंग करवी करवी. सो अशा प्रकारे आपण पोहोचलेलो आहोत पनवेल सिटी मध्ये. कॉंग्रॅच्युलेशन्स. हा बाजूला आहे कोण गाव कोण स्टेशन. सभी तेरी याद आएगी तेरे गलियों से गुजरा करता था मैं. भाई क्या कर रहा है भाई, दबा देगा क्या? ऑलमोस्ट आपका स्पीड दबा रहा है. ये स्पीड ब्रेकर. अशा प्रकारे खोपोली कर्जतचा स्ट्रेच जो आहे तो स्टार्ट झालेला आहे ओल्ड एक्सप्रेस हायवेवर. खोपोली आहे 27 किलोमीटर, कर्जत आहे 30 किलोमीटर. सो अशा प्रकारे आपण आता शेडिंग टोल प्लाझा हा केलेला आहे. हा आहे खोपोली एस टी स्टँड. सो अशा प्रकारे आपण खोपोलीची जी नगर परिषदेची गाडी आहे त्याच्या स्टॉपवर पोचलेलो आहोत. मागे जो होता तो एस टी स्टँड होता. अशा प्रकारे आपण घाटमध्ये आपली जर्नी स्टार्ट केलेली आहे. इथे पूर्णपणे गर्मी रोड आहे, खूप सारे व्ह्यूज आहे बघायला. हे सब हर जगह पे देखने नहीं मिलता है भाई. इधर वन वे है भाई, सामने से गाड़ी आ सकता है इसलिए थोड़ा संभाल के. एंड वंस अगेन मैं सीरियसली मस्त. हे सगळं बघायला आहे ना, भेटत नाही लवकर सीरियसली. मस्त आहे, एकदम मस्त आहे, अप्रतिम असं दृश्य आहे. हे सगळे वन टाइम एक्सपिरियन्स आहेत. जर तुम्ही रेग्युलर गावी जाणारे असाल तर काही नवीन नाही आहे या सगळ्या गोष्टींमध्ये. बट जर तुम्हाला गावच माहीत नाही आहे तर हा एक्सपिरियन्स खूप म्हणजे खूप व्हॅल्युएबल एक्सपिरियन्स असणार आहे. तर तुम्ही म्हणत असाल की गावी जाणारच नसणारे किंवा गावच नसणारे असं कोणी आहे का? सो खरंच आहेस, माझ्या स्वतःच्या फ्रेंड सर्कलमध्ये काही असे मित्र आहेत माझे ज्यांना गाव काय असतं हे माहीतच नाही आहे. त्यांचं सर्वस्व हे सिटीमध्येच, आजी आजोबाच्या काळापासून ते लोक सिटीमध्येच राहिला आहेत. सो त्यांचं सर्वस्व हे सिटीमध्ये असल्या कारणाने त्यांना गाव देखील, गाव ही गोष्ट किंवा हा कन्सेप्टच माहीत नाही आहे. आणि हे आहे श्रीनाथ शिंगरोबाचं मंदिर. या मंदिराचा काय इतिहास आहे आय डोंट नो, बट एस टीमधून जे लोक ट्रॅव्हल करतात ते लोक कॉइन्स टाकतात या मंदिरात. इथून जर तुम्ही राईटने जाल तर तुम्ही जॉईन कराल एक्सप्रेस हायवे, मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे. आणि आपण ज्या रोडने जात आहोत तो आहे ओल्ड एक्सप्रेस हायवे. आणि हे आपण पोहोचलेलो आहोत सेल्फी पॉईंट जवळ लोणावळ्यामध्ये. इथे उभा राहून लोक यू यू करून सेल्फी काढतात. यू कॅन सी अरे ए माकडा, खाली गरपटला तर काय उरल तुझं?
करा गाईज, खरं सगळं करा लाईफमध्ये, सगळं एक्सपिरियन्स घ्या, सगळ्या गोष्टी करा, बट विथ सेफ्टी, स्वतःचीही काळजी घ्या आणि आपल्या मागे आपली फॅमिली असते ह्याचाही विचार करा. Yeah, we are at Tiger Point Lonavala. घेऊयात 5-10 मिनिटाचा ब्रेक इथे एका ठिकाणी थोडंसं, आणि नंतर रिझ्यूम करूयात आपली पुढची जर्नी. सो अशा प्रकारे थोडासा टाईम सनसेट पॉईंट खंडाळा स्पेंड केल्यानंतर पुन्हा एकदा मी माझी जर्नीही केलेली आहे. आपला जो स्पॉट आहे तो अजूनही जवळजवळ 3.5 किलोमीटरच्या आसपास आहे. सो इथून लेफ्ट मारलं की आपण आपल्या डेस्टिनेशनजवळ पोचूयात. ते आहे सन पाम्स. आम्ही सगळ्या फ्रेंड्सनी मिळून 4 BHK प्रायव्हेट विला बुक केलेला आहे विथ स्विमिंग पूल. सो हियर वी आर ॲट सन पाम्स. सो अशा प्रकारे ऑल द वे फ्रॉम मुंबई टू लोणावळा मी पोचलेलो आहे आता सन पाम्स जवळ. आणि इथे माझा बुकिंग जो आहे तो आहे हिल व्ह्यू पिला नंबर 5. सो अशा प्रकारे चेक इन प्रोसिजर होती ती झालेली आहे माझी कम्प्लीट. आणि मला भेटलेल्या आहेत की माझ्या प्रायव्हेट विलाच्या. मी तुम्हाला विलाचा ओव्हरव्ह्यू दाखवतो आता. सो अशा प्रकारे आपण पूर्ण विलाचा ओव्हरव्ह्यू आहे तो घेतलेला आहे. सो तुम्ही हे बघितलं आहात, खूप लक्झरियस विला आहे हा. सो खूप जास्त प्रमाणाच्या वर मजा येणार आहे इथे राहण्यात. सो स्टे ट्यून्ड ऑन दिस ब्लॉग. सो अशा प्रकारे 3 ते 4 तासाचा आराम केल्यानंतर आता आम्ही थोड्या वेळापूर्वी मार्केटमध्ये जाऊन आलेलो आहेत. लोणावळ्याच्या मार्केटमध्ये फिरलो खूप चांगल्या प्रकारे. फोनला चार्जिंग नव्हती त्या कारणाने मी जे मार्केटचे सीन्स होते ते शूट केलेले नाही आहेत. सो आता सिनॅरिओ असा चालू आहे की आमचे शेफ लोक जेवण बनवत आहेत. ही आहे शेफ काजल. सो काजल काय करतेस? कांदा कापते. कांदा कापते. ही आहे शेफ नॅन्सी. हॅलो. फक्त भाकर काय करते? भाजती आहे. तिला बाकी काय करता येत नाही, फक्त भाकर भाजायचं. सो इकडे आहेत आमचे शेफ आशिष आणि शेफ, अरे हिचं नावच विसरलो भाई मी, जेसिका. हा ही इथे आहे जेसिका जी भाकरी थापत आहे. आशिष थापत नाही बनवते. व्हॉट एव्हर. हा ठीक आहे, बनवतीये बाबा हॅपी. मी तुम्हाला एक क्लोजअप शॉट देखील दाखवतो की किती चांगल्या प्रकारे जेसिका ही भाकर बनवते. जेसिका थोडस स्माइल कर जरा. ए आशिष, तिकडे भांडी नाही पाहिजे, भांडे घासायचा.
सो हा हे आमचा आशिष जो करत आहे चिकनला क्लीन मॅरिनेशनसाठी बार्बेक्यूसाठी. सो आशिष हाव इज द फीलिंग? जाम भारी भाई. हा लग्नाआधी संसाराला लागून कसं वाटतंय तुला? थोडे इकडे हसून जरा इकडे कसं वाटतंय? आपल्याला काय आहे खुशी देखो खुशी 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 के मारे मजा येते. बाब टेल मी अबाउट युअर मेन्यू. Actually, we have the fries, the makins, and it's very delicious. Tell me about your menu. Nancy. Babu. Hey, Raja. There. Hey, Parna. हे गायस व्हेरी फाईन गुड मॉर्निंग. इट्स अनदर डे फ्रॉम लोणावळा. आय एम हिअर इन लोणावळा इन द विला. सो काल संध्याकाळी बार्बेक्यू नंतर मी ब्लॉगची शूट केली नाही बिकॉज आय होप यू कॅन अंडरस्टँड वी वर डुईंग पार्टी अँड ऑल अँड दॅट फायर मोड ऑन वॉज देअर विथ माय फ्रेंड आश्विन. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग ब्रो. सो हाऊ वॉज द नाईट? रात्र कशी गेली? रात्र. सो दिस इज हाऊ मॉर्निंग रुटीन हॅज बीन स्टार्टेड. ब्रेकफास्टची तयारी चालू आहे आमची. सो नॅन्सी व्हॉट यू आर कुकिंग करंटली? मिनी समोसास आर इन मेकिंग. देन आशिष भाऊ बायकोचा बैल भांडे घासतोय. ओके बेसिन क्लीन करतो. शेवटी बायकोचा बैलच एक्सेप्ट कर सगळ्या व्ह्यूअर्स समोर. आय लव्ह यू. पूलच्या बाजूला हँगिंग आउट करत होतो आणि क्यूटचा बेडूक फ्रॉक आमच्या पूलमध्ये मला दिसलेला आहे. कपल गोल्स. भाऊ पण आहे प्रेम आहे आमचा. भाऊ आहे तो माझा. कपल गोल्स मग तेच तर बोललो. हा तू पण येत मग. हा अजून काय आता? हियर इज द ब्रेकफास्ट प्रोव्हाइडेड टू अस बाय विला ओनर. हे चिकन तर आम्ही बनवलेलं होतं. ब्रेड बटर इज देअर पण दिस मक्केन्स एज वेल आम्ही बनवलेत. बेल वगैरे तर आमचीच आहे. देन ओवर देअर पोहे अँड ऑल इज देअर. सो ओवरऑल आय थिंक सो इट्स अ बेस्ट ब्रेकफास्ट फॉर मॉर्निंग. आशिष
So after taking rest for around 2 to 3 hours and some shots, it's time to go in a pool. सो दुपारी पूल पार्टीनंतर आम्ही लोक जे झोपलेलो सगळे आतापर्यंत झोपलेलोचा कायतरी शूट करतोय मी थांब जरा. सो झोपलो होतो मी आणि आत्ता वाजलेले आहेत संध्याकाळचे 8 वाजलेले आहेत. अरे टू बी फ्रँक गाइस, एवढी माझी तब्येत खराब झालेली आहे. आय होप की तुम्ही आवाज वगैरेही समजू शकता की माझा आवाज किती खराब झालेला आहे. सो आज आम्ही काहीच एक्सप्लोअर केलेलं नाही आहे. जस्ट आम्ही पूर्णपणे एक सकाळी पूल पार्टी केली, ब्रेकफास्ट केला, दुपारच्या टायमाला जेवण केलं, त्याच्यानंतर जो झोपलो ते झोपूनच घेतलं. सो दिस इज हाऊ आय हॅव वेस्टेड अ सिंगल डे इन लोणावळा बाय स्पेंडिंग जस्ट स्लीपिंग इन द रूम. सो उद्याचं काय अजून फिक्स नाही आहे. मे बी अर्ली मॉर्निंगला उठून मी एकविरायच्या दर्शनासाठी जाईल. उद्या शुक्रवार पण आहे. सो बघूयात हाऊ इट गोज. सो हे गाईज, गुड मॉर्निंग. संकेत अगेन हियर इन द ब्लॉग. इट्स अ थर्ड डे इन द इन लोणावळा अँड आय एम एन्जॉईंग अ लॉट. खूप प्रमाणात वर एन्जॉय करतो. काल तुम्ही बघू शकत होता की तशी माझी तब्येत पूर्णपणे डाऊन झालेली होती, बट ॲज यू कॅन सी टुडे इट्स अ टोटली मी रिकवरी केलेली आहे मी प्रॉपरली. आता मी जात आहे सोलो राईडला. सो लेट्स बिगिन विथ द ब्लॉग. सो हियर वी स्टार्टेड विथ द अनदर मॉर्निंग. लेट्स बिगिन विथ द राईड. इथे आपली 95 प्रॉपरली रेडी आहे, फुल ऑन कंडिशनमध्ये. अँड इट्स अ ब्युटिफुल मॉर्निंग टुडे. मस्त सकाळच्या टायमाला एक फॉगची चादर पण होती चढलेली इथे सगळीकडे मस्त. सो चला आई एक विरा माते की जय. सो अशा प्रकारे आपली जर्नीशी स्टार्ट झालेली आहे. आता आपण सर्वात पहिलं जाणार आहोत एकविरा आईच्या दर्शनासाठी लोणावळ्याला. देवीलापासून हार्डली 2 to 3 kilometers. सो जसं की तुम्ही बघू शकता खूप प्रसन्न असं वातावरण झालेलं आहे सकाळच्या टायमाला आणि पडलेली आहे चांगल्या प्रकारची. तर अशा प्रकारे आपण आता पोचलेलो आहोत वेहरगाव कार्ला लोणावळ्याच्या गेटपाशी. इथून पुढे आपण रिझ्यूम करणार आहोत आपली जर्नी. जसं की तुम्ही बघू शकता खूप चांगल्या प्रकारे कन्स्ट्रक्शन चालू आहे रोडचं. आधी हा रोड सिंगल रोड होता. सो त्या टायमाला ॲक्सिडेंट्सची खूप भीती असायची, कारण गाड्या कशाही ओव्हरटेक व्हायच्या, समोरून यायच्या. मी स्वतः एकदा धडकता वाचलो आहे. गोष्ट गरजेची आहे पर्यटन स्थळी. सो फायनली वी हॅव रिच्ड हियर द मेन गेट. इथून सरळ झाल तर पायथा मंदिर आहे समोरच, आणि राईटला वरती डोंगराकडे जायला पायथा मंदिर आहे. होप तुम्ही बघू शकता तिकडे त्या साईडला. आणि इथून आपण डिरेक्टली मेन मंदिराकडे जाणार.
जसं की तुम्ही आत्ता बघितलं समोरची गाडी पूर्णपणे अंगावर आल्यावर मला समजलं. सो जेव्हा पण इथे तुम्ही राईड करत असाल थोडं सांभाळून ड्राईव्ह करा गाईस. हा कव देखील खूप खतरनाक कव आहे. जसं की तुम्ही बघू शकता मी सातत्याने हॉर्नचा यूज करत आहे जेणेकरून येणाऱ्या समोरून येणाऱ्या गाडीला एक आयडिया भेटते की हा बाबा गाडी येते सो आपण स्लो व्हावं आणि इवन आपण देखील चालवत असताना थोडंसं सांभाळूनच चालवायचं. सो अशा प्रकारे बाईकची राईड ही झालेली आहे कम्प्लीट. आणि हा जो स्पॉट आहे तुम्ही बघू शकता हा लास्ट स्पॉट आहे जिथे तुम्ही बाईक किंवा तुमची कार किंवा जे काही वाहन आणतं तरी तुम्ही येऊ शकता. इथून पुढे वरती गाडी न्यायला पॉसिबल नाही आहे. जर तुम्ही चालत याल तर तुम्हाला पायथा मंदिर जवळ रिक्षा सोडेल, तिकडून पुढे तुम्हाला चालत यावं लागेल. सो पायथा मंदिर अजून अर्धा खाली आहे. इथून जेवढं पुढे वरती चढायचं आहे त्याच्यापेक्षा अर्धा अजून खाली आहे. सो स्टे ट्यून्ड. सो हे आहे एकविरायचं पाच पायरी पादुका मंदिर. सो एक पर्सनल सजेशन आहे काही, जेव्हा पण तुम्ही याल इथे एकविरायला जेवढं मिनिमल सामान तुम्ही कॅरी करू शकता तेवढं मिनिमल का सामान तुम्ही कॅरी करा, जेणेकरून जेव्हा तुम्ही गड चढत असाल तेव्हा तुम्हाला दम नाही लागणार. आणि जर तुमच्याकडे जास्त सामानच आहे तर तुम्ही एक आयडिया लावू शकता कुठे जिथे कुठे तुम्ही आईच्या चरणाशी देण्यासाठी जर ओटी वगैरे घेत असाल तर तुम्ही खालीच घ्या आणि तिकडेच बॅग ठेवू शकता तुम्ही. सो एक ओटी घेतली आणि माझं हेल्मेट आणि चप्पल तिकडेच त्या सेम दुकानात ठेवून आलो. सो अशा प्रकारे गड हा चढून झालेला आहे आणि मी पोचलेलो आहे ऑलमोस्ट मंदिराच्या जवळ. आणि हे माझ्यासमोर आहे मंदिर, लेट मी शो यू. आणि जसं की तुम्ही बघू शकता जी बात लाईन नाही आहे हाच फायदा आहे अर्ली मॉर्निंग येण्याचा. एकदम निवांत दर्शन भेटतं, मन भरून थांबता येतं तिकडे. अशा प्रकारे खूप म्हणजे खूप प्रमाणाच्या वरती अप्रतिम प्रकारचे दर्शन माझे करून झालेले आहे. फोटोज आणि व्हिडिओज काढणं अलाउड नव्हतं, स्टील आय मॅनेज टू क्लिक सम फोटोज अँड व्हिडिओ. सो अशा प्रकारे चांगल्या प्रकारचं दर्शन घेऊन घेतल्यानंतर इट्स टाईम टू से गुड बाय टू एकविरा मंदिर कारला. आणि आता मी जाणार आहे विलामध्ये अँड बघूयात व्हॉट इज द स्केड्यूल बाय माय फ्रेंड्स फॉर द डे. Yeah!
सो अशा प्रकारे दोन दिवस प्रॉपरली लोणावळ्यामध्ये स्पेंड केल्यानंतर इट्स टाइम टू एंड अप दिस ब्लॉग. कारण आता मी थोड्या वेळातच निघणार आहे मुंबईकडे. आता वाजले आहेत संध्याकाळचे 4:30 आणि हा ब्लॉग मी इथेच संपवत आहे. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ गाईज. आणि जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबत, आणि सबस्क्राईब करा आपल्या यूट्यूब चॅनलला. आणि कमेंट्समध्ये नक्की कळवा की नेक्स्ट प्लेस मी काय एक्सप्लोअर करू. आणि जर तुम्हाला माझ्यासोबत कोलॅबोरेशन करायचं असेल सो यू कॅन DM मी ऑन इंस्टाग्राम अँड फेसबुक ॲज वेल. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ गाईज. टेक केअर.